नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये कडक पोलीस बंदोबस्त ठेवून गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 6 वाजेपर्यंत विना मास्क व डबल सीट प्रवास करणाऱ्या तब्बल 142 लोकांवर शासन नियमांचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करून भिलवडी पोलिसांनी शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांना चांगलाच चोप लावला आहे। सध्या पोलीस तालुक्यामध्ये कोरोनाचा कहर वाढतच चालला आहे। भिलवडी गावाजवळ असलेल्या ब्रह्मनाळ व अमणापूर येथे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने भिलवडी पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या भिलवडी वसगडे अंकलखोप नागठाणे फाटासह 16 गावांमध्ये भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग व पोलीस उपनिरीक्षक विशाल जगताप यांच्या उपस्थितीत अनावश्यक कारणासाठी विना मास्क तसेच मोटरसायकलवरून डबल सीट फिरणाऱ्या तब्बल 142 लोकांना भिलवडी पोलिसांनी कायद्याचा बडगा दाखवून शासन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जात आहे। त्याचबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या कोणत्याही उपाययोजना न करता सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळत दुकानासमोर गर्दी करून आपल्या मालाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवरही भिलवडी पोलिसांनी कारवाई केली आहे। दरम्यान कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, विना मास्क अनावश्यक कारणासाठी घराबाहेर पडू नये, त्याचबरोबर शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडग यांनी केले आहे। तसेच शासन नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। प्रतिनिधी सिद्धार्थ कुरणे, महाराष्ट्र न्यूज 10, भिलवडी।